देर आर वेरियस रिजन्स आमी इंट्रोस्पेक्टिव करचे पडटले, आमी एनालायज करचे पडटले, रिजल्ट्स घेऊन बसचे पडटले, प्रत्येक कॉन्स्टिट्युएंसी वायज खंय चुकले ते पळोवचे पडटले. देर कुड बी मेनी रिजन्स फॉर साऊथ फेल्युअर. आमचे कँडिडेट सिलेक्शनाच्या नंतर पसून त्याच्या नंतर आमचे स्ट्रॅटेजीस किती आशिल्ल्यो हे सगळे पळोवचे पडटले. एक मेजरली आमचे डिफीट जावपाचे कारण जे आसा ते आर जे पय आनी इट हॅज प्लेड अ रिवर्स रोल. सगळ्यांक दिसता की आर जे आयले नंतर भारतीय जनता पार्टीक बेनिफीट जातले, पण आयज आमी पयले जर जायत आर जेन सालसेताक एब्सोल्युटली वोट्स काढली ना. वेरएज आमचे जे स्ट्रॉंग होल्ड आशिल्ले त्या भागांनी आर जे पीन वोट्स काढली अँड दॅट हॅज दॅट इज द मेजर रिझन. सेकंडली आसा ते किती असा आमचे जे युनायटेड फोर्सीस असले मायनॉरिटी ते युनिफिकेशन झाले आणि तातूंतल्यान ताणी एक स्ट्रॉंग घेतले की वी हॅव टू स्टॉप ऑल दीस थिंग्स. एक परसेप्शन क्रिएट करपाक ऑपोजिशन सक्सेसफूल झाले की नरेंद्र मोदीचे जर 400 घेऊन आयलो जर काय झाल्यार ही इज अनस्टॉपेबल आणि किती जातले की कॉन्स्टिट्युशन बदलतले. ह्या पद्धतीचो जो मिसप्रोपगेंडा झाला तो लोकांनी घेतला. आणि इट इज नॉट जस्ट ओनली अ मायनॉरिटीज सॉलिड युनिफिकेशन, बट आमचे जे खुबशे लागींचे कार्यकर्ते म्हणजे आमचे हे आशिले कार्यकर्त्यांनी वोटर्स आशिले जे अदरवायज आमकां वोट करताले तांकां ही थोडी परसेप्शन्स आसा ती कन्विन्स जाले आणि दे हॅव सक्सेडेड इन कन्विन्सिंग. सो वी हॅव लॉस्ट विथ अ स्मॉल मार्जिन, बट ऑफकोर्स वी हॅव टू थिंक आणि आम्ही अनालायज करचे पडटले कित्याक. पण सांग्यार जी तुम्ही लीड एक्सपेक्ट केली पण ती मिळी ना सांग्यार. आमकां 5,500 लीड आसा सध्या, पण आय फील एज कम्पेर टू अदर कॉन्स्टिट्युएन्सीज वेरी वी वर एक्सपेक्टिंग अ ह्यूज लीड, पण त्या मनान आमकां 1,500 कमी झाली. 5,500 लीड झालं. आय वॉज एक्सपेक्टिंग अराउंड 8,000 अँड माय कॅल्क्युलेशन वॉज टू दॅट एक्सटेंट. पण काय फॅक्टर्स आसात ते हांव पळयतलो कशा हे झाल्या ते. पण ओवरऑल जर परफॉर्मन्स ऑफ साऊथ गोवा तातूंत पयलें जर जायत सांग्यान जे कितें एक्सपेक्टेड, म्हाका खुबशे लोक म्हणटले 5,000 मेळटले, 6,000 मेळटले, इट हॅज कम टू दॅट. पण कितें इंटरनल राजकारण जालां अशें दिसता. नो, आय डोंट वॉन्ट टू मेक एनी कॉमेंट. आमी हांव जें कितें करपाचें आसा तें पक्षा कडेन दिलो, म्हणजे ऑब्जर्वेशन सांगलें. पण तुमी कुंकळे काम केल्लें, तुमी कुंकळे तुमकां जशें लीड एक्सपेक्ट. तुमी कुंकळे पयले जर जायत नावेन पळय कुंकळे पळय, ऑफकोर्स आय हॅव नेवर क्लेम डेट कुंकळे आमी जिकून दितले. कुंकळेचे प्रपोजिशन कितें आसा 35-65 आसा आनी त्या आजून भितर आमी जिकतले हें सांगपाक शकना. आमी पयले जर जाय जाल्यार गिरडोली पंचायत आसली, माकादन आसतली, चांदोर आसतली, आमकां 300 वोट्स आयले आसा आनी अदर सायड 3,500 गेल्ले आसा. इन दीस सर्कमस्टन्सीस वी कॅनॉट, बट ऑफकोर्स ती जी लीड आशिल्ली ती 7-8,000 वचपाची, ती लीड आमी 5,000 रिस्ट्रिक्ट केली. सो आय वॉज एक्सपेक्टींग अनदर 3,000 ऑफ वोट्स आमचे उरतले, ती झाली ना. पण दिगंबर कामत दिसले ह्या फावटी तुमच्या वांगडा, पण काय इफेक्ट दिसले ना फक्त 86. आय डोंट नो, हांवें पळयले ना दॅट यू हॅव अर्जीन रिव्हर्स खबर ना म्हाका. अर्जीन रिव्हर्स म्हणून प्ले केलो म्हटलं, ह्यान फुडें आरजी ऑपोजिशन म्हणून स्ट्रॉंग आसा म्हणटा तुम्ही? ना, ह्यान फुडें न्ही, ह्या इलेक्शनान भितर कितें आशिल्ले आमचे भितर फूट घालपाचे हे प्रयत्न आशिल्ले. सो सम ऑफ दीस दे प्लेड वेरी वेल अँड इट वर्क. इट इज नॉट डॅट द सेम थिंग्स विल वर्क अगेन अँड अगेन इन अदर इलेक्शन्स ऑल्सो. सो एवरी टायम द स्ट्रॅटेजीज डिफर, द इशूज डिफर, आनी लोक कशे बिलीव करतात ऑल तेजे हे आसा न्ही, परसेप्शन्स डिफर. सो इट्स बिकॉज ऑफ दॅट एवरी टायम अ न्यू इशूज विल कम. सो नॉर्थाक 6 पावर श्रीपद नाईक Did you see that trend in your constituency? Of course, that we have seen. The polarization otherwise means that Bharatiya Janata Party is communal. We have never played any communal role. But if you look at when you do not have a Sangathan, you do not have an organization, you do not have Karyakarta, you do not have any agenda, you do not have proper manifesto convincing. But yet, when you do not have Karyakartas to pull the voters on the day of election, to a bhutacher polling agent pasun nasta, tenna he yeta te kire da aspak shakta je khanchan tari adbhut shakti apun bitar ghusta anne karta. So we do not want to elaborate on that, but certainly these are not the good things.
there may be, this may also impact some of the new entrants of BJP. Don't you think the lead that has gone to... No, that is party leaders to decide on if there is something is which is... कोण भायल्यान आयले तशें जालें ना वॉट यू आर एक्सपेक्टींग आमकां आमदार आयले नंतर तांचे वोटर्स आमचे बरोबर येता काय कितें हें जालें ना ते पार्टी लिडर्स ते पळयतले ऑफकोर्स आमी घेता आसतना कितें करता की पार्टी स्ट्रोंगर जावपा खातीर वी डोंट बाय टू फॉर्म द गवर्नमेंट डॅट वॉज नॉट अ नीड आमी कितें करताले की बाय एंड लार्ज आमकां दुसरे जे मायनॉरिटीज आसा ते आमचे बरोबर येवचे हे सदांच दिसता सो मायनॉरिटीज लिडरांकय आमी बरोबर घेतात आनी तांकां पोजिशनूय दितात सो दॅट आमकां जो कॉम्युनल ठप्पा आसा पळय न्ही तो वायप ऑफ जावपाक जाय आनी आमी सबका साथ म्हणून बरोबर घेवन वचपाक जाय कारण आमी इतको जेन्ना विश्वास दवरतात की आमचे भितर येतात आमी तुमकां बरे पोजिशनूय दितात आमी तुमचो डॅवलपमेंट करतात आमी तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर करून दितात बिकॉज नॉट बिकॉज टू सर्वायवल ऑफ द गवर्नमेंट गवर्नमेंट वॉज इन फूल आमचे आतां पळय न्ही आमचें स्वताचें सरकार आसा पूण तरी आसतना जे लोक आमचे कडेन येवपाक सोदताले आमी एकोमोडेट केले बट ते वोटर्स तशें आमकां दिसले ना वोटर्स आमचे बरोबर आयले आय थिंक कँडिडेट सिलेक्शन इज वॉज वन ऑफ द इशू बिकॉज वी वर म्हाका दिसता म्हणजे दीस इज माय पर्सनल ओपिनियन कळ्ळें न्ही कँडिडेट सिलेक्शनाच्या वेळार आमकां अपेक्षा आसता कार्यकर्त्यांक की सदांच मेळपी आमकां आमच्या वळखीचो म्हाका नांवान वळखुपी म्हाका खंय दिसल्यार ओळखुपी आनी म्हज्या खंयच्याय कार्यक्रमाक येवपाची अपेक्षा दवरपी कार्यकर्ते आसतात म्हणजे लोकांक जेन्ना पळय हे येता मोटिवेशन फोर्स येता इन्स्पिरेशन येता केन्ना आपलो मन दिसता दीस वॉज अ न्यू कँडिडेट हू वॉज नॉट इन पॉलिटिक्स हू वॉज नॉट अदरवायज getting involved with all these things ta khatir thodo sa amko problem zalo but of course the candidate has done the best I would say in the present in the given circumstances she had moved to each and every she has tried to get along with her everybody but it didn't prove on a larger scale. So 400 par mhanle te jaung pauna so ki sangte 400 par maybe it was a strategy of Narendra ji Modi तो जाल्लो कित्याक की 400 पार मेळून आमी कितें एडिशनल कितें मेळटलें वी वॉन्टेड ओन्ली 272 वीन 400 पार जालें म्हणून कितें आनी कितें डबल शक्य मेळना बट इट वॉज अ स्ट्रेटजी फॉर गेटींग म्हणजे हातूंत भितर करपाचें तर श्रीपाद भाऊ 6 times निवडून आयला तुमकां कितें सांगचें दिसता श्रीपाद भाऊ सपावटी निवडून हांव कॉंग्रेच्युलेशन आनी अभिनंदन करतात कारण श्रीपाद भाऊ ज्या मनशान ह्या भारतीय जनता पार्टीची सुरवात गोंयांत भितर केल्ली नॉट ओन्ली ही मे बी फ्रॉम नॉर्थ पूण तो म्हज्या सांगे भागांत भितर रातचो येवन 30 वर्सां पयलीं रावतालो संघटन करतालो त्या मनशाक आतां गोंयकारांनी म्हणजे म्हाका दिसता हें जालां आमची जी भारतीय जनता पार्टीची जे मॅनेजमेंट पसून आसा इलेक्शन मॅनेजमेंट आसा इट हॅज वर्क अँड आम्ही तांचेर म्हणजे अशें जेन्ना पर्सेप्शन आशिल्लें की श्रीपाद भाऊ एंटी इन्कमन्सी आसतली त्या वेळार पसून भारतीय जनता पार्टीच्या लोकल लिडरशीप आणि सेंट्रल लिडरशीपन त्याच्या लिडरशिपी भितर विश्वास दौरून त्यांना तिकीट दिले आणि रिझल्ट बरे आले असा मोर दॅन वॉट वी हॅड एक्सपेक्टेड नो इलेक्शन्स आर ऑलवेज साऊथाचं एक्सपेरिमेंट म्हणपाचे परस साऊथ वॉज नेवर ऑफ अवर सीट इन द होल ऑफ हिस्ट्री वी हॅव वन दिस सीट ओनली ट्वाईस दिस टाईम वी हॅव क्लम व्हेरी क्लोज आणि इफ यू लुक ॅट अवर वोट शेअर इट हॅज इन्क्रीज्ड बट बिकॉज ऑफ युनायटेड फोर्सीस आतां पळय आप आशिल्ल्यान जो जिखता आशिल्लो दुसरी आरजेपीन जर तांचे काडिल्ले ते जिखता आसलो तो यू गो एन्ड सी सालसेतान भितर आरजेपीन वोट काडली ना दॅट वॉज अ मेजर फॅक्टर दॅट इट वेंट अगेन्स्ट